पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वक्तव्याचा महिला प्रदेश काँग्रेसने बुधवारी निषेध केला. देशाचे पंतप्रधान देशातील युवतीबाबत असे बेताल वक्तव्य कसे करू शकतात असा सवालही महिला प्रदेशने केला आहे. शासकीय विश्रामगृहासमोर महिला काँग्रेसने पंतप्रधान विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या निषेधार्थ संपूर्ण देशात लढा उभारणार असल्याचा इशाराही महिला काँग्रेसने दिला आहे. प्रसार माध्यमातून बघायला मिळालं की प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान अशा शब्दामध्ये मुलींच्या बाबतीत बोलू शकतात की बेटी बचाओ बेटी पटाओ. त्याचं प्रूफसुद्धा आमच्या मोबाईलमध्ये आहे, आम्ही तुम्हाला ती क्लिप दाखवू शकतो. म्हणून आम्ही काय समजलं पाहिजे की महिलांच्या बाबतीत जो मान सन्मानाच्या गोष्टी करतात, बेटी बचाओ बेटी पढाओच्या ज्या गोष्टी करतात, त्या नुसतं म्हणजे जशा थापा मारल्या तशाच थापा. आज बेटी बचाओ बेटी पटाओ जर असं देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर याच्यापेक्षा वाईट अवस्था देशाची काय असू शकते. आणि त्यासाठी महाराष्ट्रातली महिला काँग्रेस आणि देशातली महिला काँग्रेस लढा देण्यासाठी, त्या युवतींना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. या देशातली युवती त्यांना सांगते की मोदीजी, तुम्ही त्या युवतींची माफी मागितली पाहिजे. एकीकडे म्हणतात बेटी बचाओ आणि मनामध्ये पटाओ, म्हणजे तुमच्या जे पोटात होतं ते तुम्ही ओटात आणलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांचा निषेध या ठिकाणी. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.